शेवगाव पोलिसांची गस्त सुरू असताना 1 ऑगस्ट रोजी रात्री मिरी रोडवर एक मोटरसायकल स्वाराचा संशय आल्याने पोलिसांनी त्यास थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो फरार होत असल्याचं पाहून पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्या संशयितास ताब्यात घेतलं. त्याच्याकडील स्प्लेंडर चोरीची असल्याचे चौकशीत समोर आले. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी अमोल बबन बांदल याने मोटरसायकल चोरीची कबुली दिली आणि बघता बघता मोटरसायकल चोरीचं मोटर रॅकेटच उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश मिळालंय. त्याचा साथीदार किशोर सरोदे यालाही पोलिसांनी चौकशीकामी ताब्यात घेतलं. आरोपींनी शिक्रापूर, नवाघोली, शिरूर, राहुरी, नगर, पाथर्डी, शेवगाव आदी ठिकाणी मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे. शेवगाव शहरामधून मागील 1.5 ते 2 महिन्यापासून मोटरसायकलचं चोरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं. त्या संदर्भामध्ये आम्ही शेवगाव शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये पेट्रोलिंग सुद्धा नेम केली होती. वेळोवेळी नाईट गस्त, कोमिंग ऑपरेशन हे सुद्धा राबवण्यात आलं होतं आणि स्टाफ सुद्धा वाढवण्यात आलं होतं नाईटसाठी. त्या संदर्भामध्ये दिनांक 9/8/17 रोजी मिरी रोडवर नाकाबंदी कॉन्स्टेबल सय्यद वगैरे जे असलेले स्टॉप असेल त्यांनी आयोजित केलेली होती. त्या जोडीत रात्री एक आरोपी अमोल बबन बादल वय 28 वर्ष राहणार हनुमान ताकडी तालुका पाथर्डी हा त्याच्याकडे स्प्लेंडर मोटरसायकल घेऊन हा पळाला आपल्या स्टॉपला पळून. आम्हाला संशय वाटला त्याचा, आम्ही त्याचा पाठलाग केला. पाठलाग केल्यानंतर त्याने सांगितलं की ही माझी परिस्थिती हलकीची असल्यामुळे मी मोटरसायकल विकण्यासाठी इथे आलो होतो शेवगाव शहरामध्ये. आम्हाला थोडंसं डाऊट वाटला, संशय वाटला त्याच्यावर. आम्ही लगेच त्याला पोलिसला आणले. ते सविस्तर विचारपूस केली असता त्यांनी ते गाडी राहुरी इथून चोरलेली असल्याचे त्यांनी सांगितलं. आणि हे सुद्धा ते सांगत होतं की माझी गाडी याच्यावर चोरीला गेली होती म्हणून मी गाडी चोरलेली म्हणून असं. त्याला तपास आमची सखोल चौकशी केली आम्ही, त्याला अटक केलं. माननीय न्यायालयासमोर त्याला हजर केलं. त्याच्या ताब्यातून ती गाडी अटक ताब्यात घेण्यात आली ती गाडी त्याच्याकडून. त्याच्यानंतर आमच्याकडे किरण नारायण पुरनाडे यांच्या फिर्यादीवरून एक गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक केलं. 14 तारखेनंतर त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेतली असता त्याच्याकडून ताब्यात आम्हाला 3 ते 4 गाव चोरीच्या ह्या मिळाल्या. त्याच्यानंतर त्याच्याच याच्यावरून की बा एक त्याचा जो जोडीदार आहे किशोर नांदव सरोदे राहणार वडोळे वाघोली तालुका शेवगाव याने सुद्धा गाड्या चोरलेल्या आहे बा असं त्याने सांगितलं. त्याला सुद्धा आज आम्ही कोमिंग दरम्यान सकाळी ताब्यात घेतलं असता त्यांनी शिरूर म्हणजे पुणे ग्रामीण या भागातून शिरोर, वाघोली, शिक्रापूर, त्याच्यानंतर राहुरी, पाथर्डी या भागातून गाड्या चोरली असल्याची त्यांनी कबुली दिली. दोघांकडून आतापर्यंत आम्ही तपासाअंती 15 गाड्या आम्ही वेगवेगळ्या ठिकाणच्या चोरलेल्या त्यांच्या ताब्यातून जप्त केलेल्या आहेत. दुसरा जो आरोपी त्याला आम्ही माननीय कोर्टासमोर उद्या हजर करणार आहोत. त्याची अटकेची कारवाई झालेली आहे आणि यांच्याकडून अजून चोरीच्या गाड्या मिळून येण्याची दाट शक्यता आहे. त्यांचे साथीदारसुद्धा असण्याची शक्यता आहे. त्याचा तपास आमचा सखोल चालू आहे. ही जी कामगिरी झालेली शेवगाव पोलिसला हे माननीय पोलीस अध्यक्ष श्री नंदकुमार शर्मा साहेब, अपर पोलीस अध्यक्ष श्री घनश्याम पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अभिजित शिवकरी साहेब यांच्या मार्गदर्शनात आम्ही स्वतः PSI श्री सुहास अट्टेकर, पोलीस श्रीकांत मोहम्मद युसुफ सय्यद, हेड कॉन्स्टेबल सुरेश टकले, रवींद्र शेळके, राजू चव्हाण, अशोक बाबुल, राहुल नरवडे, अशोक काळोखे यांनी ही कामगिरी पार पाडलेली आहे. आणि शेवगाव शहरातून आणि आजूबाजूला त्यांनी जर अजून काही गाड्या चोरलेल्या असतील तर त्या आम्ही त्याच्याकडून अजून त्यांच्याकडून जप्त करणार आहे आणि त्यांच्या साथीदारांचा सुद्धा आम्ही शोधून त्यांना अटक करणार. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित शिवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पोलीस निरीक्षक SS सपकाळे, पोलीस उपनिरीक्षक सुहास हट्टेकर यांच्यासह संपूर्ण टीमने ही कारवाई केली आहे. प्रतिनिधी अशोक वाघसह गणेश मुळे, मायन्यूज, शेवगाव.